उजवा कॅनल सुद्धा आहे, उजवा कॅनल सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं ते मे महिन्यामध्येच उजव्या कॅनलचं एक रोटेशन होणं गरजेचं होतं, पण इथले खडीचे सेंटर बंद करून टाकले, मुरुमुकांना उचलू द्यायचं नाही, कामच करू द्यायचं नाही। हे जो कार्यक्रम चाललेला आहे सध्या महसूल खात्याचा, संगमनेर तालुक्यातले सगळे कामं कसे बंद पाडतील याचा कार्यक्रम चाललेला आहे, बरं तुम्हाला माहिती आहे। रस्ते सुद्धा होऊ द्यायचे नाही, त्याच्याकरता मुरुम उचलला आमच्या एकानं वर्ष श्राद्धाकरता अंगणात मुरुम टाकण्याकरता त्याला सुद्धा 1.5 लाखाचा दंड, मंगळापूरची गोष्ट आहे। इतक्या खालच्या पातळीवर जाऊन चाललंय, एखाद्या गायच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकायला घेतला, पाऊस पडला त्यावेळेस त्याला सुद्धा दंड। काही खबरे लगेच सांगतात, अहो यांनी मुरुम उचलला का, लगेच तिकडून लगेच घाई तहसीलदार प्रांत लगेच पार पाला टीम लगेच दंडाची पावती, हे खबरे प्रकार आहे ना। हा फार उद्योग वाढलाय आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये, संगमनेर तालुक्याच्या विकासाच्या अडचणी त्या अडथळा आहे। परवा मंडळी इथं आली होती, मकर उत्सव होता, काय होत एवढी मोठी सभा झालीच नाही म्हणे, आणि काय म्हटले, संगमनेर तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे, बरोबर आहे ना रे। आणि सगळ्यात चांगलं वातावरण राहत्या तालुक्यामध्ये, बिलकुल दहशत नाही। मी इथं तुम्हाला चॅलेंजवर सांगत असतो आणि हजाराच्या सभेत सांगतो की एक वाईट केलं कोणाचं, एकाचं विरोधकाचं सुद्धा असं दाखवून देत हा, म्हणजे पराभव इलेक्शन मध्ये रितसर पद्धतीनं मतदान केले आम्ही तुमचे, याला जर दहशत म्हणाला असाल तर मग ते मान्य आम्हाला, पण कोणाचं वाईट केलं असं तुम्ही दाखवून द्या ना। अरे सगळे कॉलेज आहेत ना, सगळे मोठे मोठे आपले कॉलेजेस नवले असतील, नाही तर डेअरी असेल, नाही तर गुन्हे असो, आपल्या शिवाय नाही का आपल्या सही ना झालेली, तुम्हाला सांगतो। म्हणजे विरोधक असलं तरी त्याला दिलं, कारण चला विद्यार्थी शिकतील, मुलं इथे येतील, इथं चांगलं होईल, आपल्या मुलांना चांगलं होईल, अर्थव्यवस्था बदलत याकरता आपण काम केलं। इथं दहशत कोणी म्हणाल का रे आपल्याकडे दहशत आहे, होईल 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 वगैरे जायचं भाषण ठेवा मध्ये, 1 कोटी लोकांनी पाहिलं बरं का, 1 कोटी दुसरं काय म्हणतात खरं ते भाषण, ते मला कोणतरी सांगितलं म्हणून बोलतो मी, कशाला ऐकतो ते भाषण, पण इथं म्हणे काय एवढे वर्ष लागले म्हणे, आता टँकर चालू आहे संगमनेर तालुक्यामध्ये, टँकर चाललेत अजून 35-40 वर्ष यांना झाले आमदारकीला, अजून कसे काय टँकर लागतात संगमनेर तालुक्यात, बरोबर आहे खरं सांगतो तुम्हाला, पठारा तिकडे टँकर आपल्याला लागतात, दुष्काळाची परिस्थिती अडचण होती, नाही पोहोचू शकलो पाणी तिथपर्यंत, असे खूप गाव आहेत तुम्ही जर पठार पाहिलं असेल तर, परंतु एक लक्षात घ्या 35-40 वर्ष फक्त मीच प्रतिनिधित्व केलं असं नाही, खासदारकीच्या माध्यमातून यांनी सुद्धा 35-40 वर्ष इथं काढलेली आहेत। या 35-40 वर्षात त्यांच्या एक बस स्टॉप बांधला साधा शेड बसची असं दाखवून द्यायचं, खासदारने एक शेड दाखवून द्या तुम्ही एक, अरे तुम्ही एक शेड बांधली नाही साधी, एवढं इथं होते खासदारकी मत दिले आम्ही दणादणा, कधी माग पुढे पाहत नव्हतो, आणि तुम्ही आमचं काय अर्थ, तुमची नव्हती जबाबदारी का, काय काय भाषण आता ते काय जास्त, मी काय स्वयं घोषित कोण, मी कधीच हे नाही, अहो ते परवा म्हणजे आपल्याला कधी क्रेडिट घ्यायची सवय नाही, पर आता परवाचा तुम्ही हायवे हॅपी हायवेचा कार्यक्रम झाला आपला, एसटी स्टँड पासून तर कॉलेज पर्यंत फाट्यापर्यंत आपण हायवे केला, एकदम सुंदर पद्धतीचं आहे, मुद्दाम पाहण्यासारखं आहे, रात्रीचं जाऊन पाहावं असा इतका चांगला केला। मी 100 वेळा सांगितलं की गडकरींचे नितीनजी गडकरी माझे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत, त्यांचे काम मी केले, माझं काम त्यांनी केलं, 25 कोटी दिले, मी आणखी पैसे घातले, 40-45 कोटी मध्ये तो हायवे चांगला करून टाकला, नाही म्हणे आमचंच क्रेडिट, आमचंच क्रेडिट, मी कुठे क्रेडिट घ्यायला तयार होतो, आणि एवढा 10,000 लोक रस्त्यावर आले पावसामध्ये त्या दिवशी हॅपी हायवे करण्याकरता, 10,000 लोक नाचत होते, गाणे गात होते सगळे, आणि हे 13 जणांचं टाळतं, मोजून 13 बर का, रस्ता रोको करून बसलो होतो। दुसऱ्या दिवशी मग मंत्री महोदय आले तिथे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला बैठक घेतली, चालूच कशी झाली लाईट म्हणे, चला परत काही दिवस बंद ठेवा म्हणे, अरे तुमची वृत्ती काय आहे, आम्ही जातो तिकडे राहत्यामध्ये जात नाही असं नाही, आम्ही चांगलं करायला जातो, गणेश कारखाना चालावा,
इथल्या ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, चांगला भाव मिळावा, कामगारांचं चांगलं व्हावं, व्यापाऱ्यांचं चांगलं व्हावं, आनंद जीवनावर निर्माण व्हावं तिथल्या, त्याच्याकरता आम्ही जातोय. आणि तुम्ही संगमेर तालुक्याचा मध्ये दहशत माजवण्याकरता आणि इथला विकास मोडण्याकरता येत आहे. ही वस्तुस्थिती आहे. कोणाला जर वेगळं वाटत असेल तर जरूर चर्चेला बसायची तयारी आमची, जरूर. अँटीसिपेटरी बेल घ्यायचा कार्यक्रम चालू असतो आपला, खोट्या केसेस जेवढ्या केल्या जातात. किती अँटीसिपेटरी बेल घेतले मुद्दाम एकदा यादी आपण जाहीर करू का? अँटीसिपेटरी बेल किती घेतली? अँटीसिपेटरी बेल याचा अर्थ तुरुंगात जाण्याची पाळी येऊ नये म्हणून कोर्टातून निर्णय घ्यायचा, खोट्या केसेस टाकायच्या, लोकांना त्रास द्यायचा, त्यांना जेलमध्ये घालायचा प्रयत्न करायचा, हे सगळे उद्योग चाललेले. पण आपण पुरून उरणार एवढं तुम्हाला सांगतो, काही अडचण येणार. आणि म्हणून इथे जे आपण कोणी आहोत, बघा राजकारणी, राजकारणामध्ये आपल्या राज्य घटनेनेच काही गोष्टी मान्य केल्यात, पक्ष मान्य केलेले आहेत, विरोधक मान्य केलेले आहेत, मतमतांतर मान्य केलेले आहेत. त्यामुळे विरोधक असल्याचं काही चुकीचं काही नसतं, असावं लागतं विरोधक. परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी जनता आहे त्या जनतेला हाल अपेष्टामध्ये घालायचं, त्यांचा विकास थांबवायचा याच्याकरता प्रयत्न करणार आहे. आणि त्याला घेऊन तुम्ही नाचणार असाल तर ते निषेधार्य आहे, तुम्हाला सांगतो. त्यांचं कौतुक करणार असाल तर निषेधार्य. अरे आपण इकडे हायवे केला, हा पुन्हा नाशिक हायवे कधी झाला तो? 10 वर्ष झाले ना. आपण दर शनिवारी मिटिंग घ्यायचो, सगळ्या अधिकाऱ्यांना बसवायचो, बायपास तर त्याच्या उदर केला एकदम सुंदर, त्याच्यानंतर पूल. अजून तुमचा नगर मनमाड होत नाही, अजून कचके खात जावा लागतात, अजून कॉलरचा पूल असा लटकलेला आहे. आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारता आणि आम्हाला शिकवता. आम्ही एका बाजूला राहिलो म्हणजे बाजूला राहिलो, काँग्रेस म्हणजे काँग्रेस, चांगले दिवस येऊ नये तर वाईट दिवस येऊ. तुम्ही पहा संधी साधू पद्धतीने इकडे तिकडे उड्या मारता, मंत्रिपद घेता, जनतेला मान्य नाही. आताचं जे सरकार आहे ना, राज्याचं सरकार, राज्याचं सरकार बनलं तुम्हाला सांगतो. एवढा कोरोनाचा काळ आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काढलो, मदत केली लोकांना, त्यावेळेस कर्जमाफी चांगल्या पद्धतीनं आम्ही केली. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था कठीण होती तरी सगळ्यात चांगल्या पद्धतीने कामं चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, निळवंड्याचं काम त्यावेळेस चांगलं चालू ठेवलं. आणि एकदम एकनाथ शिंदे गेले आणि ते नवं सरकार बनलं. काय पहिल्याच्या पोळ्याच्या पहिल्यावर सुद्धा लोक लिहिलेलं होत 50 खोके, म्हणजे किती सामान्यपणे साजरं केलं रे. आदल्या दिवशी माननीय पंतप्रधान म्हणतायत भोपाळच्या सभेत की राष्ट्रवादीने 70,000 कोटीचा घोटाळा केलाय. दुसऱ्या दिवशी अजित दादा तिकडे जाऊन बसतायत सगळं शाम. पवार साहेब सुद्धा म्हणले की केलाय ना घोटाळा, करा ना चौकशी. आणि चौकशी केली जात म्हणजे अनेकांना ईडी लागली, तिकडे गेले का मोकळे. हे का घडतंय, कसं घडतंय, सरकार कसं बनतंय, चाललंय कसं, या पद्धतीनं सगळं राज्य चाललेलं आहे. तो असा तो काही कोणाचं घेणं नाही. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, कोणता विचार त्यामध्ये नाही, एकमत त्यांच्यात नाही, अनेक विषयाचे वादंग त्यांच्यामध्ये. सरकार चाललंय म्हणून चाललंय असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही.